रामकृष्ण हरिमाऊली, चला जाऊ पंढरीच्या वारीला. पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरिमाऊली, चला पंढरीच्या वारी. पंढरीची वारी करी वार करी, ऊन पावसाची चिंता कोण करी, असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला भेट देतात. वारी वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात. हे पायी चालत जाण्याचे बळ त्यांना विठ्ठलावर असलेल्या अतूट प्रेम, विश्वास आणि श्रद्धेमुळेच येत असावं असं मला वाटतं. सर्वत्र फक्त एकच नामघोष ऐकायला येत होता, तो म्हणजे हा. खरंच कानाला तृप्त करणारा आवाज ऐकला मी आज, आणि त्यांच्यासोबत माझ्याही ओळखून ते शब्द निघाले. पहा तर किती वारकरी निघालेत पंढरपूरच्या वारीला आणि आपल्या विठुरायाच्या भेटीला. आषाढी वारीचं एक वैशिष्ट्य असं आहे की आषाढी वारीत संतांच्या सोबत चालत, नाचत, गात पायी पायी लोक पंढरपूरला जातात. जसं आपण पाहिलं की लाखो भाविक, भाविकांचा समुदायच म्हणायला पाहिजे, वेगवेगळ्या संतांच्या सोबत वेगवेगळ्या मार्गांनी चालत पंढरपूरला जातात आणि आपल्या भक्तीचा महोत्सव आषाढी एकादशीनिमित्त साजरा करतात. कोणाची ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तर कोणाची तुकाराम महाराजांची, कुणाची एकनाथ महाराज, कुणांची नामदेव महाराज, चोखामेळा महाराज, असे वेगवेगळ्या पालखी म्हणजे दिंडी निघत असते. पहा तर ही छोटीशी दिंडी किती छान सजवली आहे, आणि ह्या दिंडीसोबतच आम्हीही निघालो आहे आईंतात्यांना सोबत दिंडीतून, म्हणजेच वाल्मिक ऋषीची दिंडी आहे. हे पहा आम्ही इथे पोचलेलो आहे. नायगाव या गावातून ही पालखी निघते. हे पहा, आद्य कवी रामायण चरित्रकार महर्षी वाल्मिक, समर्थ सद्गुरू श्री बंसी महाराज यांची ही पालखी. हा छोटासा ट्रॅक्टर ह्या पालखीला पंढरपूरच्या दिशेने नेणार आहे. आणि हे पहा, हे वाल्मिक ऋषीचं मंदिर. लगेचच आम्ही मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं. त्यानंतर बाहेर आल्यानंतर पहा तर ही मुलं मस्तपैकी खाऊ खात होती आणि एकदमच प्रसन्न वातावरण आहे या गावातलं. छोटंसंच गाव आहे पण इतकं छान वाटलं इथे आल्यानंतर. आणि हे जे मंदिर आहे त्याचं डेकोरेशनचं कामही झालं आहे. उद्या सकाळी 10 वाजता इथून पालखी निघणार आहे, म्हणजे 1 जुलैला. आणि ही पहा, श्री महर्षी वाल्मिक प्रसन्न आणि श्री अण्णा महाराज प्रसन्न या दोघांच्या नावाने हा पालखी सोहळा सुरू केलेला आहे. हे वर्ष 3रं आहे आणि आईंतात्या 3रा चाललेत पंढरपूरच्या वारीला. खूपच छान वाटतं आहे. चला, त्यांची बॅग अहोंनी माझ्या गाडीत ठेवलेली आहे. आणि हे बघा, बघी बर्फी काकांसोबत गप्पा मारायला वरती बहादर किती मस्तपैकी ट्रकमध्ये बसून कुरकुरेचा आनंद घेते. आणि त्यांनी बॅगा सगळ्या सेट केल्या. अगस्त्य पहा गावातल्या एका मुलासोबत त्याचं कुरकुरे शेअर करतो. तोपर्यंत आम्ही ज्यांची वाट पाहत होतो ते सर्वजण आले. ही आहे आमची पूर्ण फॅमिली. ए बाबू, कुठे चालला तू? दीदी कुठे कुठे आहे? बरं कोण आहे? पडलं का ना? पडले पडले. अरे करा विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल कर टाळी वाजव टाळी वाजव विठ्ठल विठ्ठल कर. हा विठ्ठल वाजव ना. बघता बघता संध्याकाळ झाली. कसा टाइम गेला काहीच कळलं नाही. मुलं पहा, बर्फी आणि कार्तिकी दोघी झोका खेळतात आणि तात्यांना बोलून घेतलं झोका खेळायला. आणि अगस्त्य काय म्हणतोय पहा. हां
फायनली आम्ही रात्री 8:30 ते 9 दरम्यान घरी पोहोचलो आणि घरी आल्यानंतर थोडे नूडल्स आणि बटाट्याची भाजी बनवली. सकाळच्या 4 चपात्या शिल्लक होत्या. सो हा हो कशी झाली आहे, कशी खाल्ली दीदी? मुलांना माझ्या हातचे घरी बनवलेले नूडल्स खरंच खूप आवडले. बाहेरच्या गोष्टींपेक्षा घरचे पदार्थ केव्हाही चांगलेच असतात. हा आमचा आजचा फोटो आणि हे जे आहेत बन्सी महाराज ते माझे आजे सासरे आहेत. त्यांच्या नातवाने ही दिंडी सुरू केलेली आहे म्हणजे चैतन्य महाराजांनी. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. राम कृष्ण हरी.